सुरू होताच तुमच्या आमच्याप्रमाणे प्रत्येक आईच्याच मनात येणारा प्रश्न की रोज रोज डब्याला काय द्यायचं तर आज मी तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीत कमी वेळात मस्त भाजीपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर शाळेतल्या डब्यातला आजचा आपला मेणू आहे ते म्हणजे एकदम झटपट बटाट्याची चटपटीत भाजी लहान मुलांना खूप जास्त आवडणारी आणि त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर एकदम मऊ लुसलुशीत राहणारी चपाती आणि तीसुद्धा एकदम भरपूर लेअरसोबत संपूर्ण दिवसभर ही चपाती बिलकुल कडक होणार नाही अशीच्या अशीच ही, अशी ही मऊ आणि लुसलुशीत राहील तुम्ही बघू शकता एकदम लेअर बाय आपली ही चपाती तयार झालेली आहे तर चला तर एकदम झटपट चाळीचा डबा बनवायला आपण आता सुरुवात करूया आता शाळेचा डबा बनवायची सुरुवात आपण पीठ मारण्यापासून करणार आहोत म्हणजे बाकीची सगळी तयारी होईपर्यंत आपलं पीठ मस्त भिजलं जाईल त्यासाठी एका बाऊलमध्ये मी इथे पाव किलो प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सिंपली गहू आहेत त्याचं पीठ आपण करून घेतलेलं आहे त्यामध्ये बाकीचं मी सोयाबीन वगैरे काहीच ॲड केलेलं नाही सिंपली आपलं हे पीठ आहे त्याचबरोबर अगदी चिमुटभर यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे काही जण चपात्यांच्या पिठामध्ये मीठ घालत नाही पण मीठ घातल्यामुळे चपात्यांना एकदम छान चव येते आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा मस्त सेमीघट्ट असा गोळा मळून घेणार आहोत चपात्यांसाठी पीठ मळताना काहीजण त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून मस्त पीठ मळत असतात पण असं खरं तर करू नये कारण असं केलं थोड्या वेळासाठी चपाती मऊ राहते आणि जशी जशी चपाती शिळी होते तशी तशी त्याचा रंग काळा होतो आणि ती थोडीशी खवट व्हायला सुरुवात होते तुम्ही जर असं करत असाल तर तुम्हाला तसा एक्सपिरियन्स नक्कीच आला असेल म्हणूनच अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला पीठ मळायचं आहे चपात्यांसाठी जितक्या साध्या सोप्या पद्धती तुम्ही पीठ मळाल काहीच न घालता तितकी तुमची चपाती मस्त मऊ लुसलुशीत एकदम शुभ्र आणि दिवसभर एकदम मऊ आणि छान लुसलुशीत होईल थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने थोडासा घट्ट सर आपण गोळा मळून घेतलेला आहे कारण भिजल्यानंतर आणखीन हे पीठ थोडंसं मऊ होतं म्हणूनच सुरुवातीला थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे झाकण लावून दहा बारा मिनटं आपण याला असंच ठेवणार आहोत पीठ मारण्यासाठी मी इथे कुठेच तेलाचा उपयोग केलेला नाही सिम्पली आपल्याला अशा पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि दहा बारा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पीठ आहे तोवर आपण इथे बटाट्याच्या भाजीची तयारी करू त्यासाठी इथे मध्यम आकाराचे मी चार जुने बटाटे घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीसाठी शक्यतो जुने बटाटे घ्यावे त्याने मस्त रवाळ अशी भाजी आपली तयार होते आणि ती खायला सुद्धा खूप जबरदस्त लागते बाकीची कोणती भाजी असो वा नसो बटाटे आपल्या प्रत्येकाच्याच घरी नेहमीच अवेलेबल असतात आणि लहान मुलांनासुद्धा बटाट्याची भाजी खूप जास्त खायला आवडते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत झटपट बटाट्याची भाजी तयार होते आता हे बटाटे आपण स्वच्छ धुवून मस्त कापडाने पुसून घेतलेले आहेत आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचे तुकडे करू शकता मी सालासकट अशा पद्धतीने त्याचे उभे उभे मस्त तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि लहान मुलांना असे अट्रॅक्टिव्ह पदार्थ खायला खूप जास्त आवडतात चिरल्यानंतर बटाटे काळे होऊ नये म्हणून त्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे असं केलं की बटाटे काळे पडत नाही आता फायनली आपण बटाट्याची भाजी भाजी करायला सुरुवात करूया आता बनवण्यासाठी गॅसवर आपण एक कढई छान गरम करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी आज आपण लोखंडाच्या कढईत करणार आहोत जेणेकरून यामध्ये जी भाजी करतो त्याचे थोडेफार लोखंडाचे गुणधर्म भाजीमध्ये उतरतील आणि त्याने जास्त पौष्टिक भाजी तयार होईल कढई छान गरम झाल्यानंतर फक्त एक मोठा चमचा भरून आपण इथे ते तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अगदी पाव चमचा आपण यामध्ये छान मोहरी घातलेली आहे मोहरी हलकीशी फुलली की यामध्ये पुन्हा आपण पाव चमचा भरून जिरं घेणार आहोत जिरंही हलकंसं मस्त फुललं की एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये घालून आपण मस्त याला परतून घेणार आहोत हलक्याशा सोनेरी रंग होईपर्यंत कांदा आपल्याला अशा पद्धतीने मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी मस्त ठेचून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने घातलं की भाजीला खूप छान चव येते त्याचबरोबर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता हे सुद्धा आपण यामध्ये छान परतून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीत एक मिनिटभरातच ही फोडणी आपली छान तयार झालेली आहे आता या सेजला आपण जे पाण्यामध्ये बटाट्याचे कापं करून ठेवलेले होते ते यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये बटाटे ठेवल्यामुळे बिलकुल काळे पडलेले नाही म्हणूनच अशा पद्धतीने बटाट्यांचे तुकडे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीपुरते इथे मीठ घालू शकता बटाट्यांच्या या तुकड्यांमध्ये आपल्याला हे सगळी जिनसं मस्त अशा पद्धतीने छान परतून किंवा मस्त एकजीव करून घ्यायचं आहे असं केलं की सगळ्या फोडणीची चव बटाट्यांच्या आतपर्यंत मुडते आणि भाजीला खूप छान चव येते तुमची मुलं जर तिखट खात नसतील तर सिम्पली अशाच पद्धतीने अशी भाजी करा मस्त शिजवून घ्या आणि तुम्ही त्यांना अशी भाजी डब्याला देऊ शकता आणि तुमची मुलं जर तिखट खात असाल तर तुम्ही यामध्ये तिखटसुद्धा त्यांना घालून देऊ शकता आता इथे अशा पद्धतीने आपली मस्त भाजी एक मिनिटभर छान परतून झालेली आहे थोडासा रंग याचा बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये तुमची मुलं तिखट खात असतील तर यामध्ये आपण काही तिखट मसाले घालणार आहोत सर्वप्रथम अगदी पाव चमचा आपण इथे लाल तिखट घातलेला आहे इथे मी कोल्हापुरी घाटी मसाला घातलेला आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा आपण इथे हळद घातलेली आहे कोल्हापुरी घाटी मसाला कसा तयार करायचा एक किलो आणि अर्धा किलो प्रमाणात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता अगदी चिमूटभर आपण यामध्ये हिंग घातलेला आहे आणि त्याचबरोबर भाजीची चव दुप्पट वाढवणारं इथे आपण पाव चमचा ओवा घातलेला आहे ओवा घातल्यामुळे तशी भाजीची चव खूपच वाढते आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी पचायलाही सोपी पडते अशा पद्धतीने मसाले इतकेच आपण यामध्ये घातलेले आहे मस्त याला पुन्हा आपण छान एकत्र करून घेणार आहोत किंवा छान परतून घेणार आहोत भाजी मस्त मसाल्यांमध्ये छान परतून एकजीव झाल्यानंतर झाकण लावून भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे बटाटे मस्त परतून घेतल्यामुळे भाजी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही तर इथे अशा पद्धतीत चार मिनटं झालेली आहेत मध्यम मसेवर भाजी आपली छान शिजून तयार होते झाकण उघडून बघणार आहे तुम्ही भाजीचं टेक्चर बघू शकता रंग बघू शकता एकदम मस्त क्रिस्पी अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे इथे आपण थोडेसे मोठे तुकडे केल्यामुळे चार मिनटं लागतात छोटे छोटे तुकडे अगदी दोन मिनटातच भाजी छान तयार होते अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट अशी आपल्याला भाजी छान शिजून घ्यायची आहे अशा पद्धतीत भाजी एकदम झटपट तयार झालेली आहे या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे <सवगी> गॅस आपण भाजीचा बंद केलेला आहे आता भाजी झाल्यानंतर आपल्याला ही भाजी झाकण न लावता अशीच आपल्याला पंख्याखाली छान थंड करून घ्यायची आहे म्हणजे चपाती होईपर्यंत भाजीसुद्धा एकदम डब्यात भरण्यासाठी थंड होईल आता भाजी होईपर्यंत दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ ही दहा मिनटं मस्त भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्वीपेक्षा थोडंसं हे सॉफ्ट झालेलं आहे म्हणूनच सुरुवातीला थोडंसं घट्ट मळा म्हणजे भिजल्यानंतर थोडंसं हे पीठ सॉफ्ट होतं मस्त याला जाळी सुटलेली आहे आणि पीठही दहा मिनटात मस्त भिजलं गेलेलं आहे आता पीठ भिजल्यानंतर थोडंसं आपण याला मस्त मळून घेणार आहोत जेणेकरून आपली चपाती एकदम सॉफ्ट होईल तर अशा पद्धतीने आपण थोडंसं या पिठाला छान मळून घेतलेलं आहे या स्टेजलासुद्धा आपल्याला बिलकुल तेलाचा उपयोग करायचा नाही आहे फक्त असंच आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही असे गोळे करू शकता लहान मोठी जशी चपाती हवी असेल त्यानुसार तुम्ही असे गोळे तयार करू शकता आता इतक्या पिठापासून साधारणतः सहा ते सात मध्यम आकाराच्या चपात्या किंवा पोळ्या सहज तयार होतात तर इथे आपण काही गोळे तयार केलेले आहे आता फायनली आपण चपाती बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे एक गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ यावर आपण छान भुरभुरून घेणार आहोत असं गव्हाचं पीठ घालून पोळी लाट की लाटण्याला मीठ छिटकत नाही अगदी सहज आपल्याला पोळी लाटता येते छोटीशी पोळी इथे आपण सर्वप्रथम लाटलेली आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तुमच्या घरात तुम्ही जे तेल खात असाल ते तुम्ही इथे घालायचं आहे हाताने अशा पद्धतीने मस्त पसरून घ्यायचं आहे आणि याची आपण छान चार भागात घडी घालायची आहे घडीची पोळी आज आपण करणार आहोत जेणेकरून ही दिवसभर एकदम मऊ आणि छान लुसलुशीत राहील आणि मस्त त्याचे लेअर येतील अशा पद्धतीने घडी घातल्यानंतर थोडंसं पुन्हा आपण यावर पीठ भुरभुरणार आहोत आता आपण याची छान पोळी लाटणार आहोत आता पोळी लाटत असताना शक्यतो कडेने आपल्याला मस्त लाटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या कडासुद्धा छान पॅक होतील यामधून हवा येणार नाही आणि आपली पोळी मस्त फुलायला मदत होईल तर इथे अशा पद्धतीने कडेने आपण मस्त ही पोळी छान लाटत जाणार आहोत आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पातळ किंवा जाड जशी आवडत असेल त्यानुसार तुम्ही याची मस्त पोळी लाटू शकता इथे आपण खूप जास्त पातळ नाही खूप जास्त जाड नाही अशा पद्धतीने आपण छान याची पोळी लाटून घेतलेली आहे आता पोळी लाटल्यानंतर एका ताटावर तुम्ही काढून घेऊ शकता आणि सगळ्या पोळ्या तुम्ही एकदाच व्यवस्थित लाटून घ्या आणि एकदाच फायनली त्याला छान भाजून घ्या असं केलं की कामही अगदी सोपं होतं पोळ्यांची प्रॅक्टिस नसेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करा असं केलं की व्यवस्थित आपल्याला पोळी लाटतासुद्धा येते आणि मस्त भाजतासुद्धा येते अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या छान लाटून घेतलेल्या आहेत आता याला मस्त आपण खमंग असं छान भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर आपण एक पॅन मस्त कडकडीत कर गरम केलेलं आहे आणि एक पोळी त्यावर आपण घातलेली आहे एक बाजू साधारणतः पंधरा वीस सेकंद छान भाजून झाल्यानंतर बा पोळीची आपण छान उलथून घेतलेली आहे आणि सेम पद्धतीने दोन्ही बाजू एकदम परफेक्ट अशी भाजून झाल्यानंतरच थोडस आपण अगदी पाच सहा थेंबस याला तेल लावणार आहोत खूप जास्त तेल लावायचं नाही खूप जास्त तेल जर लावलं हळूहळू चपाती खवट व्हायला सुरुवात होते आणि काही वेळानंतर चपात्याचा रंग अगदी काळा होतो दोन्ही बाजूनी पाच सहा थेंब असं आपण थोडं थोडं तेल लावून दोन्ही बाजू मस्त खरपूस असं मस्त भाजून घेणार आहोत बिलकुल कच्ची ठेवायचं नाही जिथून हवा जात असेल चपातीला दाबून ठेवायचं आहे उलथानाच्या माध्यमाने आणि आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या पोळ्या आपण छान भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीत चपाती तयार करा खूप जास्त त्याला जिन्नस घालू नका अगदी साध्या सोप्या पद्धतीत चपाती जर तुम्ही तयार केली तर ती चपाती भरपूर काळ मस्त मऊ लुसलुशीत राहील त्याचा रंग असाच्या असाच पांढरा शुभ्र राहील खूप जास्त तेलाचा वापर करू नका जेणेकरून आपली चपाती काळी पडणार नाही तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण ही चपाती छान तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त फुग्यासारखी आपली चपाती छान फुललेली आहे अशाच पद्धतीने सांगितलेल्या सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा त्याच पद्धतीने आपली ही चपाती मस्त तयार होईल पीठही आपण फार जास्त वेळ भिजवलेलं नव्हतं अगदी दहा मिनटातच आपलं हे पीठ छान भिजून तयार झालेलं आहे आणि त्याचं आपल्याला अशा पद्धतीने मस्त फुग्यासारखी फुगलेली ही मस्त लुसलुशीत चपाती तयार करता आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता चपाती आपण सकाळी केलेली होती आता दुपार झालेली आहे तरीही चपाती आपली एकदम मऊ आणि मस्त लुसलुशीत आहे याचा रंग बिलकुल बदललेला नाही अगदी पांढरी शुभ्र आणि भरपूर लेअरने भरलेली ही आपली चपाती तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपली ही चपाती मस्त तयार झालेली आहे तर अशी चपातीची रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा एकदम झटपट भाजीपोळी तयार झालेली आहे आता शाळेचा डबा भरायला आपण आता सुरुवात करणार आहोत आता सर्वप्रथम मस्त चटपटीत बटाट्याची भाजी एका डब्यामध्ये आपण भरणार आहोत तर इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त एकदम यम्मी अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर अशी एकदम चटपटीत झटपट होणारी त्याचबरोबर खूप जास्त चवदार क्रिस्पी अशी बटाट्याची भाजी मुलांना जर तुम्ही टिफिनला द्याल रोज रोज अशीच भाजी तुम्हाला ती मागून मागून घेतील तर अशा पद्धतीत बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर एकदम मऊ लुसलुशीत पोळे आपल्या तयार झालेल्या आहेत आता पोळी भाजीसोबत थोडासा एक्स्ट्रा पौष्टिक असा स्नॅक्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये द्याल तर मुलांना भाजीपोळी खाण्याची सुद्धा मजा येईल अशा पद्धतीने आपण थोडंसं भाजलेले चणे दिलेले आहेत तुम्ही कुरमुऱ्यांचे लाडू देऊ शकता तुम्ही बिस्किटं देऊ शकता फळं देऊ शकता तुम्ही ॲपल जर देणार असाल ॲपल लवकर काळं पडतं म्हणून त्याला चिमूटभर मीठ लावून तुम्ही द्याल तर भरपूर काळ आपलं हे ॲपल काळं पडणार नाही ही सुद्धा खूप खास ट्रिक आहे अशा पद्धतीने एकदम झटपट मस्त शाळेचा डबा आपला तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन सा व्हिवर्स असाल असेच पारंपरिक आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा फ्रेंड्स फॅमिली नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा